यार हवा सुटली आहे बाहेर, म्हटलं हवेला जावं. गॅस पाशी आता उन्हाळ्याच्या दिवसात नको नको होते, आणि म्हटलं ही फुलं दाखवावीत आपल्या मोगऱ्याला आलेली. आज ना महादेवांना प्रिय असणारं जे फुल आहे, सकाळचा पहिला चहा आणि त्या चहा बरोबरच समोरची दिसणारी असंख्य कामं. तर आता तुम्ही बघायलाच पुढे जाऊन, चहा शिजतोय तोपर्यंत मी कोणती भाजी करणार आहे आणि त्या भाजीसाठी लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टींची तयारी करून घेतलेली आहे. तर छान असं मस्त सकाळची सुरुवात कडक असा अद्रकवाला चहा घेतल्याशिवाय होतच नाही. जास्त काही चहाची सवय नाही मला, परंतु अर्धा कप सकाळी का होईना लागतोच तो. आणि अशी माझ्यासारखी कोणाकोणाला सवय आहे की ती सुटत नाही आहे चहाची, परंतु मला जास्त असं काही नाही, अर्धा कप सकाळी फक्त लागतो. तर चहा तर एका गॅसवरती मस्त असा अद्रकवाला ठेवलाच आहे. आणि त्यानंतर म्हटलं चहा शिजतोय तोपर्यंत आज करणार आहे शेपूची भाजी. तर भाजी मी रात्री शक्यतो, तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल तर, निवडूनही ठेवली होती आणि धुऊन स्वच्छ चिरूनसुद्धा ठेवली होती ती भाजी. सकाळचा खूप त्रास वाचतो यामुळं आणि वेळसुद्धा वाचतो खरं सांगायचं तर. आणि शेपूची भाजी जेव्हा चिरत असतो ना, एकतर ती बारीक बारीक कट केल्यामुळं सगळीकडे कट्ट्यावरती होते, त्यामुळे मी आदल्या दिवशीच तिची जी काही तयारी आहे ते करून ठेवत असते. मस्त असं बघा सांडशीने छान असं अद्रक त्याच्यामध्ये चेचून टाकलेलं आहे चहामध्ये, दूधसुद्धा ओतून घेतलेलं आहे. आणि चहा ठेवत ठेवत सुरुवातीला मटकीची डाळ काढली, स्वच्छ नीट केलेलीच असते, परंतु परत एकदा पाकडून बघितलेले कधी पण चांगली, म्हणून डाळ घेतली, दोन तीन पाण्याने धुतली आणि थोडंसं पाणी टाकून भिजायला ठेवली. त्यानंतर म्हटलं आज जरा हिरवी मिरची घालून शेपूची भाजी करूयात. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, दोन्ही भाज्यांना लागणारी कोथिंबीर हे सगळंच काढून घेतलं. त्याबरोबर भाजीसाठी कढईसुद्धा काढली. चहा शिजतोय तोपर्यंत बघा तुम्ही किती कामं चालू असतात. माणसाला वाटतं की किचनमध्ये किंवा बायकांना घरात काय कामं असतात, परंतु बघा ज्यावेळेस आपण स्वतः करायला जातो त्यावेळेसच समजतं की किचनमध्ये किती असंख्य छोटी छोटी कामं असतात, परंतु ती दिसून येत नाहीत. आणि मस्त अशी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली चहा शिजतोय तोपर्यंत. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर टाकून घेतली. त्याचबरोबर दुसऱ्या भाजीलासुद्धा लसूण लागणार होता तो पण काढून घेतला. आणि लसणाचा जो डब्बा आहे तो पण हातोहात फ्रीजमध्ये ठेवून घेतला, म्हणजे ते एक आपलं काम झालं. त्यानंतर मस्त असा कडक माझा अद्रकवाला चहा ओतून घेतला. म्हटलं चला मी टाईम आहे हा स्वतःसाठीचा 5 मिनिटं सकाळचा, तर या सर्वजण चहा घ्यायला. तर चहा तर मस्त असा घेऊन आले. त्याचबरोबर म्हटलं आता भाजी पटकरणं टाकून घ्यावी, कारण एक्झाम चालू झालेल्या आहेत मुलींच्या, त्यामुळं मग त्याच्यासाठी पटपट आवरावं लागतं. 4 ते 5 त्यांना आणण्यासाठी सोडण्यासाठी हेलपाटे होतात, त्यामुळं पटपट सगळं आवरावं लागतं आहे आजकाल. आणि बघा मिक्सरला मस्त असं सगळं जे काही वाटण होतं ते बनवून घेतलं. आणि तुम्ही कुठली डाळ घालता शेपूची भाजी बनवत असताना हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे बरं का. कढई गरम करण्यासाठी ठेवली होती स्टीलची, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल, पोहे खाण्याचा चमचा असतो ना तो चमचा, तर 2 ते 3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं. त्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरी मोहरी टाकून घेतली मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा अर्धा चमचा. आणि त्यानंतर जे काही हिरव्या मिरचीचं लसणाचं वाटण टाकलं होतं ते सुद्धा कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि हे जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ना ते चांगले 1.5 मिनिटभर आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. मिरची छान परतली ना म्हणजे पोटाला सुद्धा त्रास होत नाही, त्यामुळे मिरची छान परतून घ्यायची. आणि ही रात्रीच चिरून ठेवलेली जी भाजी होती ना ती सुद्धा मस्त अशी कढईत टाकून घेतली. त्यानंतर ही भिजवत घातलेली मटकीची डाळ आणि हे मीठ टाकलेलं आहे. मीठ आणि तिखट आहे ना या दोन्ही गोष्टीत ना नेहमी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकत जावा बरं का, कारण प्रत्येकाच्या घरची तिखटाची आणि मिठाची आवड ही वेगवेगळी असू शकते. कधी कधी या भाजीसाठी मी लाल चटणीची पूड पण वापरते आणि कधी कधी हिरवी मिरची वापरते. आता भाजी तर सगळी मिक्स करून एका जागी गोळा करून शिजते, तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे. पातळ भाजीची पण तयारी करून घ्यायची. तर पातळ भाजी करणार म्हटलं तर काय करू शकतो, दोडका वगैरे अशा बऱ्याच भाज्या करू शकतो, पण शक्यतो ज्याच्या घरात ज्या भाज्या खाल्ल्या जातात ना त्याच जास्त करून रिपीट रिपीट बनवल्या जातात. तसंच माझ्या घरात पण वांगं, बटाटं
या गोष्टी आहेत ना किंवा शेवगा अशा गोष्टी रिपीट रिपीट बनवल्या जातात. तर मस्त अशी वांग्यांचे काटे चाकूनी काढून घेतलेत. मला ही सवय आहे बरं का, परंतु तुम्हाला सवय नसेल तर असे डायरेक्ट काढू नका, चॉपर किंवा विळीच्या साह्याने तुम्ही काढून घ्या बरं का. एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये वांगी टाकली ना चिरल्यानंतर म्हणजे ती काळी पडत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती जर केमिकल्स औषध काही असतील ना तर ती पण स्वच्छ धुवून निघतात. त्यानंतर जे आपल्या वांग्यासाठी वाटण्यासाठी लागणार होतं ना साहित्य, अद्रक, कोथिंबीर, लसूण, थोडासा सुका नारळ, कारण वाटण जे रेग्युलर मी करून ठेवते ना ते संपलं होतं. आणि सोमवार म्हटलं काल तर मंडई नीट करण्यात आणि फ्रीज क्लीन करण्यात खूप वेळ गेलता, त्यामुळे मला काही सोमवारी वाटण बनवायला जमलं नव्हतं. आज आहे मंगळवार तर आज वाटण बनवून ठेवणार आहे मी. तर ते सगळं वाटण बनवून घेतलं आणि ते वाटण काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यातून. आणि त्यानंतर भाजीसाठी लागणारा जाडसर शेंगादाण्याचा कूट कुटून घेतला, कारण माझ्या दोन्ही मुलींना हिरव्या पालेभाज्या असतात ना त्याच्यामध्ये असा जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट फार आवडतो. तुम्हाला जर शेंगादाण्याचा कूट आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकला तरी काही हरकत नाही. आता शेंगादाण्याचा कूट टाकल्यानंतर 1 ते 3 मिनिटं आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटं गॅसवरती ठेवायची आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा. शक्यतो हिरव्या पालेभाज्या ओव्हरकुक पण करायच्या नाहीत. तर दुसऱ्या गॅसवरती मी स्टीलच्या पातेल्यामध्ये वांग्याच्या भाजीसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. ते पाणी गरम झालं की बाजूला ओतून काढलं, त्यानंतर लोखंडी कढई घेतली आणि त्या लोखंडी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरी, 1/2 चमचा मोहरी आणि जे वाटण तुम्हाला सांगितलं होतं ना ते वाटण टाकलं. मसाल्याच्या डब्यातला 1/2 चमचा हळद पण टाकून घेतली. त्यानंतर जे काही आपली 3-4 वांगी चिरली होती ना मस्त अशी, ती तेलामध्ये 1 ते 1.5 मिनिटं परतून घेतली आणि त्यानंतर आपलं घरचं मस्त असं काळं तिखट सोलापुरी पद्धतीचं टाकले आणि माझं तिखट आहे ना मस्त असं भन्नाट झालं आहे बघा. थोडंसं जरी तिखट टाकलं ना तिखटाला म्हणजे भाजीला चव पण छान येते आणि तरी पण छान येते. तर 1 तांब्या पाणी ओतून घेतलं आहे मी आता आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं आहे बघा. त्यानंतर बारीक कुटलेला शेंगादाण्याचा पोहे खाण्याचे 2 चमचे कूट टाकून घेतलं आहे. कूट ऑप्शनल आहे बरं का, परंतु आम्हाला सवय आहे प्रत्येक भाज्यांमध्ये म्हणजे बऱ्याचशा भाज्यांमध्ये शेंगादाण्याचा कूट वापरायचं, त्यामुळं आम्ही वापरतो. तुमच्या आवडीचा विषय असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू, खोबरं वगैरे टाकलं तरी पण चालेल. त्यानंतर मला नेहमीची सवय आहे की किचन काउंटरचा तो जो मिक्सरच्या साईडचा यल आकार आहे ना तो क्लीन करून घ्यायचा. म्हणजे काय होतं की ह्या शिजलेल्या भाज्या काय जे बनवलेलं असेल ते उचलून तिकडं ठेवता येतं. त्याचबरोबर रात्री दही पण लावलं होतं हातोहात, ते पण मिक्स केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून टाकलं, कारण जास्त जर वेळ बाहेर ठेवलं तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, फेस आल्यासारखं होतं किंवा खूपच आंबट होतं त्यामुळं. तर आता तो सगळा पोर्शन पुसून घेतला. त्यानंतर माझ्याकडे मस्त असे भाजी काढण्यासाठी कुंडे आहेत किंवा बाऊल आहेत आणि त्याच्यावरती खरंच सांगते खूप छान झाकणसुद्धा आहेत. आणि नंतर त्याच्यामध्ये शक्यतो मी भाज्या काढून घेते. हातोहात दूधसुद्धा मधल्या गॅसवरती बघा गरम करण्यासाठी ठेवलं होतं, दूध पलीकडं काढून ठेवलं, त्याच्यावरती एक होलची प्लेट झाकून घेतली. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं दुधाची वगैरे खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर दूध वगैरे लगेच नासलं जातं आहे बघा. त्यानंतर ही जी भाजी होती आपली ती काढून घेतली आणि म्हटलं हातोहात कसे घासायची जे भांडी आहेत ना ते पण काढून ठेवले ना, मग आपल्याला पण बरं पडतं आणि सगळे भांडे रिकामे होतात आणि कट्ट्यावरचा पेस्ट पण बराचसा रिकामा होतो. त्यानंतर इकडला जो माझा गॅसचा बर्नल आहे ना तो थोडासा मोठा आहे, तिथं जास्त वेळ जर भाजी ठेवली ना तर खूप उकळते आणि तरी राहत नाही, त्यामुळं ती भाजी होती ना ती पण पलीकडल्या छोट्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवली. साधारणतः 20 मिनिटं लागले वांग्याची भाजी शिजण्यासाठी. आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की माझं शक्यतो भाज्या ज्या आहेत ना लोखंडी कढईतच मी करते. त्यानंतर एक ताट घेतलं कणिक मळण्यासाठी आणि असं हे सैंदव मीठ आहे ना त्याच्या थोड्याशा गुठळ्या झालते आणि ह्यावेळेस सैंदव मीठमध्ये थोडंसं फसवलं आहे बरं का. पॅकेटमधलं आणलं आहे परंतु त्याचा कलर पिंक दिसण्यासाठी त्यांनी चक्क त्याच्यामध्ये कलर वापरला आहे आणि पाण्याला पिंक कलर येतो, त्यामुळं खरंच घेताना बघून घेतलं पाहिजे. पॅकेजिंग आहे चांगलं, 80 रुपये किलो ते मीठ आहे आणि असं फसवलं गेलं मला एवढं विचित्र वाटतं. आता 1/2 पुडा तर तो मिठाचा माझी बिलकुल वापरायची इच्छा नाही.
आणि असं थोडं थोडं पाणी घालून मी मीठ जी कणिक आहे ना ती मळून घेते आता. आणि ज्यांना वाटत असेल ना की आपल्या दंडाचं फॅट वाढू नये किंवा आपले दंड जाडे दिसू नयेत, तर त्यांनी नक्कीच कणिक मळण्यासाठी एक्स्ट्राचा वेळ द्यावा. खरंच तुम्हाला सांगते की कणिक मळण्यासाठी जर तुम्ही 10 मिनटं घालून ना तर बिलकुल दंडाचं फॅट वाढत नाही, खूप हातांची एक्सरसाइज होते. तर या पद्धतीनं मी थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेत असते. म्हणजे जर चपात्या आपल्या दुपारपर्यंत तरी आता उन्हाळ्याचे दिवस छान मऊसूद राहतात. आणि आता कणिक मळून झाली हे म्हटलं हातोहात आता ही जी चहाची वगैरे काही थोडी छोटी मोठी भांडी होती ना ती पण लावून घ्यावीत, कारण नंतर आणखीन बेसिंगमध्ये तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच की चहाची आणखीन भांडी आहेत. त्यामुळं म्हटलं ही जाळी रिकामी करावी. आणि हे काम करत करतच माझं तुम्ही बघू शकता तिकडं वांग्याची भाजी शिजली का नाही हे बघायचं काम सुद्धा चालू आहे. आता लोखंडी तवा जो आहे तो थोडासा गरम होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे तो मी बारीक गॅसवरती इकडं म्हणजे मिडियम फ्लेमवरती गरम करण्यासाठी ठेवला. आणि टोपलं वगैरे काही रात्रीचं त्याच्यात चपाती वगैरे शिल्लक असेल तर ती काढून ठेवली. आणि असे कणकेचे मस्त असे मला जितक्या चपात्या करायच्या तेवढे गोळे करून घेतले आणि छान अशा चपात्या करून घेतल्या. परंतु झालं असं की खिडकीतून खूप ऊन येत होतं आणि चपात्या मस्त आपल्या टंब फुगत होत्या, पण खिडकीतला ऊनाचा जास्त प्रकाश असल्यामुळं तुम्हाला काही त्या दिसल्या नाहीत इकडल्या बाजूने. आणि आत्ता ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे इथं तर व्हिडिओमध्ये आपल्या चपात्या व्यवस्थित दिसतच नाहीयेत. तर अशा पद्धतीनं जितक्या काही लागत आहेत चपात्या ना तेवढ्या मी बनवून घेतल्या आहेत मस्त अशा. आणि शक्यतो टोपल्यामध्ये माझं सुती कापड टाकलेलं असतं आणि त्यामुळे मऊ राहतात जितका पण वेळ मी ठेवते. त्यानंतर मला आहे ज्वारीच्या भाकरीची सवय, त्यामुळे मी माझ्यासाठी 2 भाकरी केल्या. म्हटलं छोटीनं पण सांगितली होती आज मला भाजी करणार आहेस तर भाकरी पाहिजे, त्यामुळे तिच्यासाठी पण भाकरीच केली ज्वारीची आज. आणि बघा आपली ज्वारीची भाकरी कशी मस्त अशी टंब फुगली. आणि शक्यतो मी भाकरी तव्यातच भाजून घेते. आणि लोखंडी कढईत केलेली वांग्याची जी भाजी होती ना ती सुद्धा काढून घेतली. आली बघू शकता तुम्ही किती छान तरी. समर्थ मी आहे त्रिवेणी, परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आतापर्यंतचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. अशीच असते माझ्या मते प्रत्येक गृहिणीची धावपळ सकाळची, अशीच चालू असणार आहे. माझ्यासारखी याच्यापेक्षा काही वेगळं नसतं. जितका वेळ माझ्या मते स्वयंपाक करण्यासाठी लागतो ना तितकाच वेळ आवरण्यासाठी सुद्धा जातो. त्यामुळं घरामध्ये दिसत नाही काम किती आहे, पण माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या बहिणींना खूप काम असतं, बरोबर की नाही? तर मस्त असं आवरले, स्वयंपाक झालाय, आता एक्झाम चालू झाल्यात त्या दोघींच्या. नाही नाही, एकीची एक्झाम चालू झाली. आणि म्हटलं आता 2 मिनिटं आपल्या स्वतःला थोडंसं बघा, किती छान गार हवा सुटली आहे बाहेर. म्हटलं हवेला जावं, गॅसपाशी आता उन्हाळ्याच्या दिवसात नको नको होते. आणि म्हटलं ही फुलं दाखवावीत आपल्या मोगऱ्याला आलेली, आणि लावायला सुद्धा 2 घ्यावीत. म्हणजे दिवसभर छान असा वास आहे ना केसामध्ये दरवळत राहतो. आता इथं एकत्र 4 आहेत, हे बघा दाखवते. तर ही अशीच तोडून घेणार आहे बंच. म्हटलं छान असा दरवळतो सुगंध. देवपूजा पण दाखवली नाही तुम्हाला, झाली आहे देवपूजा वगैरे झाली, देवांना फुलं वगैरे वाहून झाले. ही फुलं लावते केसामध्ये, मला फार वास आवडतो. खरंच सांगते जर केसामध्ये फुलं माळलेली असतील ना तर दिवसभर आपला दिवससुद्धा खूप सुगंध छान येतो की नाही, त्यामुळे छान जातो एकदम पॉझिटिव्ह. आणि थोडं खिडकीतून इकडं प्रकाश वाटतो त्यामुळे दिसत नाही, तिकडलं पण आवरायचं आहे थोडंसं मला. आता हिला सोडून यायचं, अजून किचनमधलं बरंचसं राहिलंय माझं आवरायचं, पण म्हटलं अगोदर सोडून यावं. बघा 10:45 वाजत आलेत आणि आता पहिल्यांदा पेपरला जाऊन सोडून येते आणि नंतर बाकीचं राहिलेलं काम आवरते. तर देवपूजा दाखवते तुम्हाला अगोदर. एवा मस्त अशी देवपूजा करून झालेली आहे, बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. एकदम छान देवपूजा केली ना, एकदम भारी वाटतं. आणि आज ना महादेवांना प्रिय असणारं जे फुल आहे ते सुद्धा आलेलं होतं, ते म्हणजे 5 पाकळ्याचा गोकर्ण. तर तेही एक फुल महादेवांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आणि अशी सुंदर आता मोगऱ्याची फुलं येलेलीत ना, तर देवींना म्हणजे शक्यतो स्त्रियांना सुगंधी गोष्टी आवडतात किंवा गजरा वेणी आवडते, म्हणून मग देवीला ना अशी सगळीकडे मोगऱ्याची फुलं वाहिलीत जितकी मला वाहता आलेत तितकी. तर कशी वाटली आजची देवपूजा हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. दिसतात आहे का बरं माळलेत केसात फुलं, हे बघा छान अशी मोगऱ्याची फुलं माळलेत केसामध्ये. आणि आता सोडून येते उरकना बाळा.
जायचंय आता पटकन, उशीर करायला नको, 11:30 पेपर चालू होणार आहे. भयंकर असं बाहेर ऊन पडले आणि आता घेऊन आले हिला, शाळा सुटली, ट्युशन वरून पण घेऊन आले. घड्याळ दाखवते किती वाजलेत तुम्हाला, तुम्ही लक्षात येईल करेक्ट 12:30 वाजलेत. तर अशी रोजची दगदग असते. आणि आता जेवायला घेणार आहे, मस्त असा जेवणाचा अभ्यास केलाय आणि म्हटलं आता जेवण करूयात, खूप उशीर नको कराय, 12:30 वाजलेत. तर माझं जेवण असंच असतं, 11:30 ते 1:30 आसपास केव्हा पण मी जेवण करून घेते, त्यामुळे म्हटलं आता जेवण करावं मस्त असं. आणि जर आजचा तुम्हाला छोटासा आणि छानसा व्लॉग आवडला असेल, माझ्या चॅनलवरती सॉरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंतचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. मस्त असं आता जेवाय घेतलंय बघा, इथं वांग्याची भाजी, ही शेपू, ककडी आणि दही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या. आणि ही लोखंडी कडीतली वांग्याची भाजी बघा कसली मस्त दिसते की नाही. मला जास्त तरी आवडत नाही त्यामुळे मी तरी घेतली नाही. आणि एक ज्वारीची भाकरी, इथं हे माझं तट, ही पालती ठेवली बाळा भाकरी, अशी हे असं इकडं कृष्णाच ताट. वांग का घेतलं नाही तू नंतर घेते. बसलोय आता दोघी जेवायला. आणि लेकीनं बघा ही शाळेतून येताना काल पप्पांना आणलं होतं खायला, आणि 12:00 आणती पण मला दिलं नव्हतं बरं काढून खायला. काल काय आणलं होतं ग फन? हा ती काय फन का काय आणलं होतं मला नाही माहिती. आता ती काय वेगवेगळे प्रकार आहेत बरेचसे, मी जेव्हा बसली त्यावेळेस मला नाही दिलं, पप्पा आले पप्पाला काढून दिलं तिनं. आणि आज मग मी काल रुसली म्हणून ही डाळ मला आवडती म्हणून आज ती डाळ घेऊन आली. तर तुमच्या कोणाकोणाच्या लेकी असं करतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की पप्पाची ओढ जास्त असते, मम्मीनं मग सकाळपासून किती पण पळू द्या. तर मस्त आता जेवण करते.